सरकारने दुर्लक्ष केलं, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही हे माननीय पवार साहेबांचं म्हणणं योग्य नाही. शासन आपल्या दारी, जे शासन याच्या पाठीमागचं घरी होतं ते शासन त्या शासनाचे प्रमुख अशीच टीका करणार ज्यांना कधी लोकांच्या दारात जायची सवय नाही. कारण आपण बघितलं की आता मला त्याचा संदर्भ जोडायचा नाही, परंतु त्यांचं इंडिया आघाडी काय काढली, आय फुलस्टॉप, एन फुलस्टॉप, बी फुलस्टॉप, ही फुलस्टॉप, फुलस्टॉप, फुलस्टॉप अँड फायनली फुलस्टॉपच अशी जी आघाडी काढली. पवार साहेबांना कुणी ब्रीफिंग केलं हे मला माहीत नाही, परंतु जे आंदोलन करते मनोज जरंगे पाटील आहेत यांच्याबरोबर 2 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं मी स्वतः बैठका घेतलेल्या आहेत. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट फार लांब झाली. आता जेव्हा ते 5 दिवस या ठिकाणी 4 दिवस झाले, 5 दिवस झाले ते जेव्हा आंदोलनाला बसले तेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याशी स्वतः फोनवर बोललेले आहेत. राज्य सरकारच्या वतीनं त्यांना चर्चेला येण्याचं लेखी पत्र हे आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांच्या माध्यमातून श्री जरंगे पाटील यांना आपण दिलेला आहे. त्यामुळं सरकारने दुर्लक्ष केलं, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही हे माननीय पवार साहेबांचं म्हणणं योग्य नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय कोणाशीही केव्हाही चर्चा करायला 24/7 उपलब्ध असतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बिलकुल दुर्लक्ष केलेलं नाही. त्यांचा सहकारी मंत्री म्हणून मी स्वतः जरंगे पाटलांशी 2 महिन्यापूर्वी बोललेलो आहे. आत्ताच्या आंदोलनात माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोललेले आहेत आणि त्यांना चर्चेला येण्याचं निमंत्रण रितसर आमच्या सरकारच्या वतीनं लेखी पत्र देऊन त्यांना दिलेलं आहे. त्यांच्याकडे बिलकुल आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. मला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, परंतु आता असं आहे ना, शासन आपल्या दारी, जे शासन याच्या पाठीमागचं घरी होतं ते शासन त्या शासनाचे प्रमुख अशीच टीका करणार ज्यांना कधी लोकांच्या दारात जायची सवय नाही. आणि आपल्या नंतरचा कोणीतरी मुख्यमंत्री लोकांच्या दारात जातोय की ज्यांना पाहवत नाही ती मंडळी कुठलाही संदर्भ कुठेही जोडणार. त्यामुळं बिलकुल असं नाही की या कार्यक्रमाचा कुठला पुढं कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमावर परिणाम होऊ नये म्हणून लाठी हल्ला लाठीचार्ज झाला एवढ्या कमकुवत मनाचं आमचं सरकार नाही. त्यामुळं अशा असा संदर्भ जोडणं हे निराधार आहे, तथ्यहीन आहे आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे केले गेलेले हे वक्तव्य आहे, त्याच्यामध्ये बिलकुल सत्यता नाही. सर, उद्धव ठाकरे यांनी असंही म्हटलंय की मागं वारकऱ्यांवरही पोलिसांनी थेट लाठीचार्ज केला, आजही कालच्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केला. म्हणून तुम्ही म्हणता की आज पोलिसांवर पोलीस जास्त जखमी झाले, तर तुमचं असं म्हणणं आहे की आंदोलनकर्त्यांनी आधी पोलिसांवर किंवा या गोष्टी. मी मुंबईमध्ये आहे, आंदोलन घडलेलं ठिकाण जालना जिल्ह्यामधलं आहे. आता आमचे 2-3 मंत्री महोदय तिथं जागेवरती आहेत. माननीय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब तिथं आहेत. आमचे संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपांजी भुमरे साहेब तिथं आहेत. जालन्याचे पालकमंत्री सन्मान्य अतुलजी सावे साहेब तिथं आहेत. ते सगळे आमचे सर्व मंत्री महोदय स्थानिक परिस्थितीचा जायजा घेतील, स्थानिक परिस्थितीचं तिथली माहिती घेतील. परंतु अशा पद्धतीनं पोलीस जो लाठीचार्ज झाला किंवा लोकांकडनं जी काही पोलिसांवर दगडफेक झाली ह्या दोन्ही ज्या बाबी आहेत या जोपर्यंत अधिकृत चौकशी अहवाल पुढे येत नाही, चौकशी अहवालाचे निष्कर्ष पुढे येत नाहीत, तोपर्यंत याच्या बाबतीत आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रायमाफिशी कुठलंही मत व्यक्त करणं हे चौकशीवर परिणाम करू शकतं. त्यामुळं तसं करणं योग्य नाही. अधिकृत माहिती सगळ्या घटनाक्रमाची सरकारकडे येऊ द्यात, मग त्याच्यावरती आपण खुलाशेवार बोलू. उद्धव ठाकरे म्हणतायत की एक पुल दोनाप यांना या आंदोलनाची माहिती नव्हती, कारण त्यांच्यापैकी कोणी गेलं नाही का, म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांना एक पुल दोनाप संबोधित. आता हे बघा, हे फ्रस्ट्रेशन मध्ये आहे, म्हणजे ज्यांना नैराश्य आलेलं आहे. कारण आपण बघितलं की आता मला त्याचा संदर्भ जोडायचा नाही, परंतु त्यांचं इंडिया आघाडी काय काढली, आय फुलस्टॉप, एन फुलस्टॉप, बी फुलस्टॉप, ही फुलस्टॉप, फुलस्टॉप, फुलस्टॉप अँड फायनली फुलस्टॉपच अशी जी आघाडी काढली, त्याची जी बैठक झाली आणि त्याचबरोबर महायुतीच्या 2 दिवस ज्या मुंबईमध्ये बैठका झाल्या, महायुतीच्या बैठकीला जो प्रचंड प्रतिसाद राज्यातल्या 9 पक्ष आहेत त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मिळाला, ते बघून एक प्रकारे माननीय उद्धवजींना नैराश्य आलेलं आहे. त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती. ती राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत,
की या आंदोलनाच्या बाबतीत सरकारनं काय काय केलंय, त्यांनी जर माहिती घेतली असती ना, त्यांनी जर तिथनं ब्रिफिंग बरोबर घेतलं असतं किंवा त्यांनी जर त्यांच्या यंत्रणेकडनं माहिती संकलित केली असती, तर आंदोलनाला बसलेले माननीय श्री मनोज जरंगे पाटील यांच्याबरोबर स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी संपर्क केला, त्यांना लिखी पत्र निमंत्रण लिखी पत्र चर्चेचं या ठिकाणी आपण दिलं, त्यामुळं ही बाजू माननीय उद्योजना माहिती नाही, त्यामुळं ते असं बोलतायत की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी ह्याला आंदोलनाची माहितीच नव्हती, आणि आपणही उद्धव साहेब राज्याचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिला आहात, मराठा आंदोलन असेल कुठल्याही समाजाचं आंदोलन असेल, डेली ब्रिफिंग जे कोणी मुख्यमंत्री असतात गृहमंत्री असतात त्यांना इंटेलिजन्स कडनं पोलीस महासंचालकांकडनं हे रोजचं रोज दिलं जातं, आपल्याला दिलं जात असेल, आता आपण वर्षावरती होतात मातोश्रीवरती होतात व त्यावेळी आपण ब्रिफिंग घेत असाल, त्यामुळं आपल्यालाही माहिती आहे की डेली घटना या ज्या राज्यामध्ये घडतात त्याचं सगळं ब्रिफिंग माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना असतं. शिंदे माननीय शिंदे साहेबांनी श्री जरंगे पाटलांशी संपर्क केला होता, त्यांच्याशी बोलले होते, त्यांना चर्चेला येण्याचं निमंत्रण मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं होतं, त्यामुळे सीएम डी सीएम साहेबांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं हे म्हणणं योग्य नाही. काय त्यांच्याकडे पुरावा आहे? विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ज्यावेळी बोलतात की सरकारचा आदेश आला, त्यांनी काही पुरावा द्यावा ना की असा यांचा फोन आला त्यांचा फोन आला, केवळ हवेत तीर मारायची आणि सरकारवर कुठल्याही प्रसंगामध्ये टीका करायची आणि कसलाही प्रसंग आला तर त्याचं राजकीय भांडवल करायचं, ही जी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांना सवय आहे ना ती थोडीसं त्यांनी बदलली पाहिजे. त्यांनी सगळी परिस्थितीची माहिती घ्या, त्यांच्याकडे सगळी माहिती नसेल तर आम्हाला विचारा, आम्ही त्यांना घटनाक्रम सांगतो, पण ज्या बाबतीत तथ्य नाही अशा गोष्टी बोलायच्या वक्तव्य करायचं आणि राज्यातल्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हे अशा परिस्थितीमध्ये तरी राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी हे थांबवलं पाहिजे असं सरकारचं प्रतिनिधी म्हणून माझी त्यांना विनंती आहे.